टाकताय, ते ज्या प्रकारे महाराष्ट्राची लूट करताय, दरोडे टाकताय, त्याच्यावर नड्डा यांना आपलं मत व्यक्त करावं असं वाटलं नाही. नड्डाने जे मत व्यक्त केलेलं आहे ते सगळ्यात आधी नरेंद्र मोदींना लागू होतं. त्यांचा जो श्रीमंती थाट आहे या देशाच्या प्रधानमंत्र्यांचा, हा गेल्या 70 वर्षामध्ये इतकी श्रीमंती कोणत्याही प्रधानमंत्र्यानं भोगली नव्हती, उपभोगली नव्हती. फक्त श्रीमंती आहे आणि ती सुद्धा जनतेच्या लुटलेल्या पैशावर. इलेक्ट्रॉल बॉन्ड, 7,000 कोटीचा घोटाळा, ही सगळ्यात मोठी या देशातली लूट आहे. नड्डा त्याच्यावर बोललेत नाही. पीएम केअर फंडामध्ये जगभरातल्या भ्रष्टाचाराने पैसे टाकलेत, 1,00,000 कोटी रुपये. नड्डा त्या श्रीमंतीवर बोलतायत नाही. महाराष्ट्रामध्ये येऊन या फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रातून आम्हाला ज्ञान देऊ नका. हा महाराष्ट्र नेहमी सामान्य राहिलेला आहे आणि सामान्य माणसानं मोठा विचार करून हा महाराष्ट्र घडवलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा या मातीतलं राजकारण केलं, खोक्यांचं राजकारण कधी केलं नाही. मुंबईत मुंबईत मोदींचा फोटो वापरला जातो असं म्हणणं कोणी वापरला? बापाचा बाप आला तरी मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी केली जाणार असं तिथे. तुमचा बाप आला तरी होणार नाही. आमचा बाप सोडून द्या, आमचा बाप बाळासाहेब ठाकरे हो. तुमच्या बापाचा पत्ता आहे का भाजपच्या? हा, तुम्हाला आता 10 बाप झालेत. अजित पवार गट, मिंदे गट, अमुक गट, हे तुमचे बाप आहे सगळे. तुमचं काय आहे? खरा बाप असता बरं का भाजपला, तर हे खोकेवाले बाप त्यांना घेऊन या महाराष्ट्रात राजकारण करावं लागलं नसतं. शिवसेना, बाळासाहेब ठाकरे बरं का, ही एकाच बापाची आहे हे आम्ही परखेटपणे सांगतो. आणि म्हणून आम्ही ताठ मानेनं निर्भयपणे लोकांसमोर जातो, तोंड लपवून जात नाही. आमच्या सभेतून उद्धव ठाकरेंच्या भाषण सुरू असताना लोक निघून नाही जात बिर्याणी खायला. हे भाडोत्री लोक घेऊन तुम्हाला हे राज्य चालवता येणार नाही. रणजित सावरकर कोण? रणजित सावरकर कोण मला माहित नाही. मी वीर सावरकरांना ओळखतो.